काय चाललंय हे सगळं आरोही? तू प्रत्येक वेळेला तिला पाठीशी का घालतीयस? आणि किती दिवस चालणार आहे? का सहन करतेस सगळं? मला कळतच नाही तू तिला घरी का पाठवून देत नाही. सॉरी आई, मला तुमचं म्हणणं कळतंय, पण आता तन्मयचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार होईल याचा विचार करायला हवा. माझी काळजी नको करू, तुझ्या लाडक्या नंदिनीकडे जरा बघ. माझ्या कुठल्याही गोष्टीत ती लुडबुड करणार नाही याच्याकडे लक्ष दे जरा. उपकार होतील. माझ्या प्रोजेक्टची वाट लागलीच, आता उद्या बघू काय शिक्षा मिळते ते. त्या दिवशी लंच ब्रेक मध्ये येऊन तिने जो काय गोंधळ घालायचा होता तो घातला. अजूनही ऐकतोय मी. आणि आता हे जा 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 बघ तुझ्या नंदिनीकडे जरा. तुझे परोपकार ना चालू राहते, पण ते फक्त नंदिनीच्या बाबतीतच. हो तन्मय, कारण कारण तिची मानसिक अवस्था नाजूक आहे. हा जा. तन्मय असा नको ना रे बोलूस. हे बघ, मी मदत करते तुला. मला एकटं सोडशील का? सगळंच कठीण होत चाललंय. नंदिनीचं बालिश वागणं, लहान मुलांसारखे उपद्व्याप करणं, काही केलं संपतच नाहीये. आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास बिचाऱ्या तन्मयला होतोय. आरोही, तू रडतीयस. होडी नको, पण त्याला प्लीज सांग की तुला ओरडू नको पुन्हा. तू रडलीस तर मलाही रडू ये. नंदिनी, असं काय करतेस? काही रडायची वगैरे गरज नाही. मी हसते की नाही मग तू पण हस बघू. खरंच हसतेस? हो. आरोही हसली. एक मुलगी हसली, एक मुलगी हसली. काय हे नंदिनी? या माझ्या होड्यात मला नको. देऊन टाक त्याला. नंदिनी चल, तन्मयचा राग घालवण्यासाठी आपण एक गंमत करूया. गंमत? काय गंमत? चल तर खरं. करतेस? आरोही, आरोही, तू काय करतेस? मला पण सांग ना, मी हेल्प करेन. अगं, सगळे पेपर सरळ करून ठेवते. पण का? अगं, तीच तर गंमत आहे ना. म्हणजे ह्या ज्या होड्या बनवल्यात त्याचा सोडवल्या आणि हे पेपर अगदी नीट व्यवस्थित सरळ करून ठेवले ना, तर तन्मय चिडणारच नाही तुझ्या. पण तन्मय तर तुझ्यावर रागवलाय ना. तेच ना, म्हणजे माझ्यावर सुद्धा चिडणार नाही. हो मग मी पण तुला हेल्प करते. हो कर ना. मी जर रात्रभर जागले तर तन्मयचा हा सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट सहजपणे पुन्हा लिहून काढू शकते. उद्या बॉस समोर प्रेझेंट करायला त्याच्या हातात काहीतरी तर असेल. नंदिनी, तू हे सगळं व्यवस्थित करून ठेव, मी पटकन आले. हा ओके, सावकाश करशील. हा
अरे वा, सगळे पेपर्स अगदी व्यवस्थित करून ठेवलेस तू। हे बघ, मी एवढे सगळे पेपर्स केले। बरं नंदिनी, उशी देशील ती मला? मी आता सांगेन तसं एक एक करून दे मला। आधीच वेळेची डेडलाईन, त्या त्या नंदिनीचे प्रताप, सगळा गोंधळ होऊन बसला। आता काय करू, कशा लावूया कीज मी? झोप येते, मग झोप ना थोडा वेळ, मी करते एकटी। माझं झालं की मी तुला सांगते। नंदिनी, नंदिनी ऐक, झोपू दे ना गो। ऐक ना, हे बघ तू तिथे झोप व्यवस्थित, तुझी मान अकडेल अशाने। बिचारा लॅपटॉप रिपेअर करण्याच्या नादात धड झोपलाय नाही। तन्मय, ए तन्मय, नीट झोप बघू, मान अकडेल तुझ्या। तन्मय, ही तुझी फाईल। सगळं तू लिहून काढलंस? हो, सुदैवाने त्यातला एकही कागद फाटलेला नव्हता। मग ते चुरगळलेले सगळे कागद नीट केले आणि रिपोर्ट सगळा लिहून काढला। अरे तू यासाठी रात्रभर जागलीस? त्यात काय एवढं तर नाही, अरे कामच तेवढं महत्वाचं होतं म्हटल्यावर। तू खरंच ग्रेट आहेस यार, एखाद्यासाठी तू दिवस रात्र एक करू शकतेस। एखाद्यासाठी नाही, माझ्या नवऱ्यासाठी केलंय मी हे सगळं। तन्मय, काय झालं?
यात काही चुकलंय का? नाही, अरे तुझं काहीच चुकलं नाही. वाईट या गोष्टीचं वाटतंय की एवढी मेहनत घेऊन रात्रभर जागून हे रिपोर्ट तयार केलेत माझ्यासाठी, पण हे हँड रिटन आहे, चालणार नाही. ह्याच्यावरून मला बॉस अजून ऐकव. राहू दे, मी आज बॉसना काहीतरी एक्सक्यूज देतो. लॅपटॉप ठीक झाला की मी रिपोर्ट तयार करून घेतो. तन्मय, अरे एक्सक्यूज द्यायची काय गरज आहे? एक खोट बोललं की ते लपवण्यासाठी आणखी 10 वेळा खोट बोलावं लागत. तू जर आज हे छोटस खोट बोललास आणि तुझ्या बॉसने जर त्यावर विश्वास ठेवला, तर उद्या आणखी एखादं मोठं खोट बोलून वेळ मारून न्यायचा मोह होऊ शकतो तुला. मग ते कंपनीच्या आणि तुझ्या सुद्धा भविष्यासाठी घातक ठरू शकत. त्यांना खरं बोलल्याने तेवढा तेवढ्या पुरता तोटा होतही असेल कदाचित, पण ते म्हणतात ना अंतिम विजय सत्याचाच होतो, आणि ते मला अगदीच पटत. तन्मय, प्रत्येक नातं विश्वासाच्या आधारावर उभं असत, पण एकदा का त्याला सुरुंग लागला कि मग पुन्हा सगळं ठीकठाक करणं खूप कठीण होऊन बसत. आणि अरे, तू खरोखरच रिपोर्ट तयार केला होतास ना, मग बॉसच्या मनात चुकीचं इम्प्रेशन का निर्माण करायचं? त्यापेक्षा मी सांगते ना, तू खरोखरच सगळं सांगून टाक त्यांना. म्हणजे आत्ता ही फाईल दे त्यांना, त्याच्यावर त्यांचा फीडबॅक घे. तोपर्यंत तुझा लॅपटॉप सुद्धा दुरुस्त होईल. मग एकदा का तो दुरुस्त झाला की त्यावर फायनल ड्राफ्ट बनव आणि तो सबमिट कर. त्यांना माझा प्लीज आहे, ही फाईल दे त्यांना. माझ्यावर थोडा विश्वास ठेव प्लीज. बरं, आता तू आवरून घे तुझं, मी तुझ्या टिफिनचं आणि नाश्त्याचं बघते. आलेच. आरोही, 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 आरोही. ओ, 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 काय झालं, काय हवंय? आरोही, हे घे कंगवा आणि हे रबर. माझी माझी वेणी घाल ना, पटकन घाल, मला शाळेत जायचंय. नंदिनी, अगं तन्मयच्या ऑफिसची तयारी करते ना मी, त्याचं सगळं आवरून झालं की घालून देते ना तुला वेणी. आणि तसंही तुझी दुपारची शाळा आहे ना का? ओके, चालेल. तू तुझी कामं कर आणि मग फ्री झालीस की मला घालून दे वेणी, मग मी तोपर्यंत वाट बघते. अरे वा, आमची नंदिनी एकदमच छानी झाली आहे. मग मी तसं ठरवलंच आहे की आजपासून गुड गर्ल सारखं वागायचं, कोणालाही त्रास द्यायचा नाही, सगळ्यांचं ऐकायचं. कारण मी जर तसं केलं नाही तर तू मला हॉस्टेलमध्ये ठेवशील ना? ऐक ना आरोही, आजपासून तूच मला शाळेत सोडायला ये. मी रिक्षाने नाही जाणार, कारण रिक्षाने गेले ना तर ती सगळी मुलं मला चिडवतात. काय चिडवतात तुला मुलं? काका, ती मुलं मला म्हणतात की तुझी आई तुला सोडून. तुम्ही का विचारताय? तुम्हाला नाही सांगणार आहे मी. ते का विचारतायत आरोही? मी नाही सांगणार कोणाला. नंदिनी, आरोही, मी बहुतेक तिच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. वरती जाऊन जरा तिला शांत करशील, समजूत घालशील तिची? माझ्या पद्धतीनं मी काय ते जाणून घेईन प्लीज. सब प्रोजेक्ट रिपोर्ट.
मिस्टर पारखी, हा हा असला प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही मला दाखवताय, हँड रिटन? सर तो रिपोर्ट तयार मी केलाय, पण लिहिलाय माझ्या बायकोने. व्हाट? सॉरी सर, ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम झाला. मिस्टर पारखी, तुमचे प्रॉब्लेम तुमच्या जवळ ठेवा, आणि हे हे सगळं सांगून तुम्ही काय माझी सिंपथी मिळवायचा प्रयत्न करताय? हो हा हा असला हँड रिटन रिपोर्ट देण्यापेक्षा फाईल घरी राहिली आहे, उद्या घेऊन येतो असं सांगितलं असतं तर माझा विश्वास तरी बसला असता. दोन चार गोष्टी सुनावून उद्या रिपोर्ट घेऊन या म्हणून तुम्हाला एक चान्स तरी देता आला असता. सर खरं तर मी तुम्हाला हेच सांगणार होतो, पण माझ्या बायकोने जे रात्रभर जागून मेहनत घेतली त्या मेहनतीचा तिच्या भावनेचा अपमान झाला असता. महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आता खोटं बोललो असतो, तुम्ही त्यावर विश्वासही ठेवला असता, मग कदाचित उद्या आणखी मोठं खोटं बोलायची मला हिंमत मिळाली असती, आणि ते कंपनीसाठी आणि माझ्या भविष्यासाठी घातक ठरलं असत. म्हणून तुम्हाला जे काही खरं आहे ते सांगितलं, बाकी तुम्ही डिसिजन घेऊ शकता. नाही नाही, काहीतरी मार्ग काढूयच की आपण. हो बघूया ना, मी नंतर बोलतो. तुम्ही इथे काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही, नंदिनीचा सायकॅट्रिस्ट म्हणून मी इथे आलोय. नंदिनीच्या केसच्या संदर्भात काही माहिती मला घेतली पाहिजे. पेशंटची तपशीलवार माहिती असेल तर उपचार योग्य प्रकारे आणि वेळेत करता येतात. आरोहीनं तेवढ्यासाठीच मला परदेशातून बोलवलं आहे, तेव्हा तिची माहिती मला कळणं आवश्यक आहे ना. माफ करा, म्हणजे ते डॉक्टर तुम्हीच हे मला माहीत नव्हतं. या बसा. कसली माहिती हवी? नंदिनीच्या बालपणाबद्दल माहिती पाहिजे होती. नंदिनीचं बालपण? असं बालपण कोणाच्याही वाट्याला येऊ नये. म्हणजे? म्हणजे आमच्या आयुष्यात नंदिनी नावाची मुलगी आहे हेच आम्ही विसरून गेलो होतो. म्हणजे आम्ही दोघेही विसरून गेलो होतो. तर नंदिनीच्या वाट्याला आज जे आयुष्य आहे ते आलं नसतं. पण नेमका काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम म्हणजे आम्ही दोघांनी, म्हणजे मी आणि नंदिनीची आई रेणुका, आम्ही दोघांनीही तिचं बालपण हिरावून घेतलं. तिला माया अशी कधी केलीच नाही आम्ही. जी आज तिला आरोहीकडून मिळते. नंदिनी, तुला शाळेत जायला आवडत नाही ना, मग तू नको जाऊस. मी ना आजपासून तुला घरातच शिकवत जाईन. ए खरंच आरोही? म्हणजे आता मी स्कूलला नाही जायचं? येस. वा, पण मग आरोही मला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तू सांगितलेलीस ती सगळी स्पेलिंग लिहायचे, टेबल्स लिहायचे, ते सगळं मी कुठे लिहू? माझ्याकडे बुक्सच नाही आहे. तन्मयची ती काय डायरी, त्याच्यात एक एकच लेटर आहे. नंदिनी अगं, बुक नाही, लॅपटॉप आहे तो. आणि त्या लॅपटॉपवर अभ्यास नाही, ऑफिसचं काम करायचं असतं. पण मग तू मला सांग ना की माझी बुक्स आणायला आपण कधी जाऊया? आत्ताच जाऊया. आणि ना येता येता तन्मयचा लॅपटॉप सुद्धा रिपेअर करूया. खरंच? आत्ता लगेच? ये, म्हणजे मी बुक्स आणायला जाणार आणि नवीन बुक्स आणणार. ताई, मी कॉलेजला जाते. ए अपू, आज आरोही मला बाहेर घेऊन जाणार आहे आणि आम्ही माझ्यासाठी बुक्स आणणार.
ताई तू हिला का घेऊन जातीयस? घरात गोंधळ घालते ते काही कमी आहे का? उगास नंदिनी बद्दल वाटेल ते बोललेलं मी सहन करणार नाही. मी अगं घरात इतर कोणाला तिचा त्रास होऊ नये म्हणूनच बाहेर घेऊन जाते ना मी तिला. आणि ती जबाबदारी आहे माझी, ती मी पार पाडणारच, कळलं?